11 सप्टेंबर रोजी 12:00 सुमारास एक कृष्णमोहन रामसागर तिवारी वय 47 नावाचा इसम कंबाळपाडा रोडला रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत पडला होता. आमच्या ट्रॅफिकच्या हवालदारांनी त्याला दवाखान्यात नेला असता त्याला गंभीर जखम असल्यामुळे आम्ही 326 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना नंतर असं निष्पन्न झालं की सदरचा युवक हा दिवा या ठिकाणी एका प्लेसमेंट एजन्सीमध्ये नोकरीसाठी गेला होता. त्या ठिकाणी काम करत असताना रेहान बशीर शेख नावाच्या इस्माने त्याला त्याच्याकडे हा सर्व डाटा उपलब्ध असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळाली नसल्याने त्याला पुन्हा दुसरीकडे नोकरी देतो या बहाण्याने कचोरे या ठिकाणी त्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याचा मित्र सुमित त्याचप्रमाणे सागर पोन्नाला आणि एक अल्पवयीन युवक या चौघांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये झटापट झाली असताना या मैताने त्याला विरोध केला असता या बाकीच्या चौघा लोकांनी एका टणक वस्तूने त्याच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याला रिक्षामधून घेऊन जाऊन खंबाळपाडा रोड या ठिकाणी त्याला ढकलून दिलेले आहे. एकंदरीत तपासामध्ये भरपूर पुरावा उपलब्ध झालेला आहे. आमचे ACP श्री मोरे तसेच सिनियर PI श्री चौरे आणि DB पथक यांनी अतिशय चांगली अशी मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आता आरोपी आमच्या ताब्यात आहेत. 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. अशी माहिती समोर येत आहे की यापूर्वीसुद्धा यांनी असे काही प्रकार केलेले आहेत. त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करत आहोत. यातील आरोपी बशीर हा जो आहे हा दिवा या ठिकाणी एक प्लेसमेंट एजन्सी आहे. त्या एजन्सीमध्ये काम करतो त्यामुळे त्याला त्या एजन्सीमध्ये जे लोक येतात नोकरीसाठी त्यांचा डाटा उपलब्ध असतो. पोलीस आहे ना पुढे सोडवू.